नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकेंगे यूट्यूब चैनल वरती परत एक वेळ सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्यावरती उल्लेखलेली जमीन एक असते, परंतु प्रत्यक्षात तुम्ही ज्या वेळेस जमीन पाहता त्यावेळेस तुम्हाला शंका येत असेल की बाबा तुमची जमीन कमी आहे, तुमचा बांधारा हा बाजूच्या शेतकऱ्यांनी रेटलेला आहे, अशा बाबतचे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात शंका असते मित्रांनो की कुठल्या शेजारच्या शेतकऱ्याने माझी जमीन अतिक्रमण तर केलं नाही, कुठल्या आपल्या प्रॉपर्टीवरती अतिक्रमण तर केलं नाही। यावरती मित्रांनो शेतकऱ्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे सरकारी जमिनीची मोजणी। जमिनीची मोजणी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय काय आवश्यक आहे, पूर्णपणे जमिनीच्या मोजणीविषयीचे संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जमिनीच्या मोजणीची प्रोसिजर कशी आहे, या जमीन मोजणीचा अर्ज कसा भरायचा, याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, जमिनीची साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी, याच्यासाठी शुल्क किती आकारलं जातं, की कुठल्या मोजणीसाठी किती शुल्क, याचा कालावधी किती असतो, किती दिवसामध्ये तुमची जमीन मोजून दिली जाते, या सर्व गोष्टीची माहिती आपण घेणार आहोत। त्याचबरोबर ई मोजणी प्रक्रिया ही काय आहे याच्याबाबत ही सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, जमिनीची मोजणी करण्यासाठीचा अर्ज कुठं मिळतो आणि तो कुठे दाखल करायचा, तो कागदपत्र, याच्याबाबत आपण माहिती थोडीफार घेऊया मित्रांनो। शेत जमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक, भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात। जर ग्रामीण भागातील असतील तर तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे, किंवा शहरामधील ती जमीन असेल तर नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे। तर मित्रांनो, या अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे भेटेल, या अर्जाचा नमुना सरकारच्या भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला भेटेल मित्रांनो। या अर्जाची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंटमध्ये पिन करून ही देईन मित्रांनो। तर आता पाहूया की आता हा अर्ज कसा भरायचा ते पाहूया। आपण पाहणार आहोत की हा अर्ज नेमका भरायचा कसा। तर मित्रांनो, सर्वप्रथम मोजणीचा अर्ज अशी हेडिंग असणार आहे, याची जी प्रत आहे माननीय उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांना आपल्याला करायची आहे। जर शहरातला असेल तर याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे, आणि ग्रामीण असेल तर याच्यावरती टिक करायचं आहे। आता त्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वप्रथम दिनांक लिहायचे आहे, दिनांक किती आहे, त्याच्यानंतर इथे तुमचा तालुका लिहायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा लिहायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आता पहिल्या नंबरचा जो रकाना आहे याच्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, की जमीन मोजणी करण्यासाठी तुम्ही सातबाऱ्यावरती नाव असलंच पाहिजे तुमच्या, तर इथे तुमचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं गावाचं नाव इथे लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका लिहायचा आहे इथे, आणि जिल्हा लिहायचा आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या जो रकाना आहे ह्याच्यामध्ये लक्ष देऊन ऐका मित्रांनो, काय लिहायचं आहे मित्रांनो। इथं मोजणीच्या प्रकारामध्ये इथे तुम्हाला कालावधी लिहायचा आहे आणि त्याच्याबाबतचा उद्देश लिहायचा आहे। आता मित्रांनो, मोजणीसाठीचे आकारले जाणारे शुल्क बाबत बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की शुल्क नेमकं किती भरायचं आणि कुठल्या मोजणीसाठी किती भरायचं। तर आता याच्यामध्ये जमिनीची मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात, यात साधी मोजणी जी 6 महिन्याच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यामध्ये केली जाते, तर अति तातडीची मोजणी 2 महिन्याच्या आत करून तुम्हाला दिली जाते मित्रांनो। आता याचं शुल्क काय काय आहे, शुल्क जे आहे 1 हेक्टर क्षेत्रावरील साधी मोजणी करायची असल्यास 1000 रुपये प्रति हेक्टर ही फीस लागते, तातडीच्या मोजणीसाठी 2000 रुपये प्रति हेक्टर लागते, तर अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये शुल्क हे आकारले जाते मित्रांनो। त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे त्यानुसार शेतकरी तशी माहिती कालावधी या कॉलममध्ये लिहू शकतात मित्रांनो, ते अर्ज भरताना आपण पाहतोय। आता उद्देश असा असू शकतो की माझा बांध शेजारच्यांनी ढकललेला आहे, पुढे सरकलेला आहे, किंवा शेजारील शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे, असं इथे तुम्ही उल्लेख करू शकता। आता इथे कालावधीच्या बाबतीत मित्रांनो, मी जसं की सांगितलेलं आहे, तुम्हाला कुठल्या अति तातडीची पाहिजे, तातडीची पाहिजे का साधी पाहिजे, 6 महिने, 3 महिने किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये, त्याच्यानुसार इथे तुम्हाला
कालावधी टाकायचा आहे, त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे जिथं जमीन आहे, त्याच्यानंतर गाव टाकायचं आहे आणि तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे मित्रांनो. आता मित्रांनो तिसऱ्या रकान्यामध्ये तुमच्या सातबाऱ्यावरती किती क्षेत्र आहे त्याची जी रक्कम आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे मित्रांनो. आणि लिहिल्याच्या नंतर हा जो चलन पावती क्रमांक आणि दिनांक हे ठेवायचं आहे तसंच, इथं काय लिहायचं नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन की कसं इथे फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुमच्या सातबाऱ्यावरती जेवढ्या लोकांची नावे आहेत सर्व लोकांची नावे इथे तुम्हाला एक दोन तीन बऱ्याचशा शेतकऱ्याची नावे असतात त्याच्यामध्ये, किंवा सेपरेट असेल तर गट नंबर इथे लिहायची गरज नाही, इथे तुम्हाला त्यांची नावं लिहायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे लगत कब्जेदाराचे नाव म्हणजे तुमच्या त्या सर्वे नंबरच्या आजूबाजूला जेवढे काही कब्जेदार आहेत त्यांचे सर्वांचे नाव वगैरे टाकायचं आहे. इथं पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, उत्तरेला कोण आहे आणि इथं पत्ताही त्यांचा टाकायचा आहे मित्रांनो. हे झालं. त्याच्यानंतर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे वर्णन. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये हा अर्ज एक असणार आहे, अर्जाची प्रत असणार आहे, त्याच्यानंतर जमीन फी भरण्याबाबतचे चलन व पावती हे असणार आहे. इथे टिकमार्क करायचा आहे तुम्हाला, इथे टिकमार्क करायचा आहे. 3 महिन्याचे मिळकत पत्रिका, जर शहरात असेल तर मिळकत पत्रिका मिळते त्याची टाकायचं आहे, किंवा ग्रामीण भागातली जमिनीची मोजणी करायची असेल तर सातबाऱ्यावर 3 महिन्याच्या आतला सातबारा हा तुम्हाला त्याच्यासोबत ठेवायचा आहे. आणि इतर काही डॉक्युमेंट असतील तर तेही तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर माझे वरील तपशिलाप्रमाणे सरकारी मोजणी होऊन मला मोजणी नकाशाची क प्रत मिळावी ही विनंती करून इथे तुमचा सही किंवा अंगठा हा करायचा आहे. एवढी सगळी माहिती भरून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म घेऊन उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे जायचं आहे. आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते लोक त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड करणार आणि तुम्हाला इथे एक स्लिप देणार की किती रुपयेचं चलन तुम्हाला बँकेत भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन ती फीस मोजणीची भरून आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट म्हणजे पोच पावती, तुमचे मोजणीच्या बाबतची पोच पावती ही तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो. तर ही आहे मोजणीसाठीच्या अर्जाची प्रोसिजर मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचं उत्तर मी नक्की देईन मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो ई मोजणी प्रणाली काय आहे, ई मोजणी प्रणाली बाबतची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळालेली नाही मित्रांनो. आता जी आपण प्रक्रिया पाहिलेली आहे ती ऑफलाईन पद्धतीची आहे, यात शेतकऱ्याचा बराच वेळ वाया जातो मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहेत, यालाच ई मोजणी असं म्हटलं जात आहे. सध्या या संबंधीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम सुरुवात आहे मित्रांनो. जमीन मोजणीचा अर्ज करण्यापासून ते जमीन मोजणीची नक्कल प्रत डाउनलोड होईपर्यंत सगळी प्रक्रिया शेतकऱ्याला घरी बसून करता यावी यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे, त्यासाठी ई मोजणी प्रणाली राबवण्यात येत आहे मित्रांनो. या अंतर्गत शेतकरी स्वतः मोजणीचा अर्ज इंटरनेटवरून भरू शकतील, तसंच मोजणीची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आली आहे याचीही माहिती शेतकऱ्यांनाही मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे जमीन मोजणीबाबतचे सर्व काही संभ्रमाचे उत्तर, सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील अशी मी आशा करतो मित्रांनो. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. जर उत्तर मोठे असतील तर आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओही बनवूया मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा, जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ सह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.